हॅलो गाईज अँड वेलकम टू माय व्लॉग. मी साहिल प्रमोणे अँड तुम्ही बघतायत घरगुती व्लॉग्स. हा जो व्लॉग आहे ॲक्च्युली ह्याचे फुटेज एक वीक अगोदर मी शूट केलेला. माझी बॉक्सिंगची मॅच होती, माझी बॉक्सिंगची मॅच वाघोलीला होती. मित्रासोबत गेलेलो, त्याची पण फाईट होती प्रांची. तर फाईट कशी झाली, काय झालं हे सगळं सांगतो नंतर. पण मेन चीज काय झाली, मी ॲक्च्युली जाणार नव्हतो फाईटला. ओके, देन माझा मित्र म्हटला की चल. ॲक्च्युली थिंग इज की मी खूप मजा एका कामामध्ये बिझी होतो, तर मग काम करता करत्यातच म्हणजे मला एकदम आळस यायला जाण्याचा, टू बी ऑनेस्ट. पण त्यानंतर नंतर मी म्हटलं ठीक आहे, प्रांची म्हटलं जाऊ चल. मी गेलो, मग जाताना तिकडे कळालं की कॉलेज माझ्या कॉलेजचा फॉर्मचा प्रॉब्लेम झाला आहे. अँड मला मी म्हटलं साला पूर्ण ट्रिप वाया गेली, एवढं जा इकडे आलो प्रांचीसोबत फुल वेळ आणि सगळं वाया गेलं. पण देन समहाऊ जुगाड करून मग नंतर झालं, प्रिंटआउट काढली वगैरे, क्लाउड प्रिंटआउट. अँड मग झालं, माझा फॉर्म झाला, माझी फर्स्ट फाईट. फर्स्ट फाईट म्हणजे काय, पूर्ण इलाक्यातली म्हणजे कोणाचीच फाईट नव्हती, पहिले सगळ्यात पहिले माझी फाईट आणि माझी पूर्ण बॉक्सिंग लाईफच्या करिअरमध्ये पहिली फाईट. आणि मी म्हटलं चला सगळं माझंच सगळं पहिले काय. बरं नंतर ठीक आहे, मग नंतर मी फाईट करायला गेलो. त्या फाईटमध्ये काय झालं तुम्ही बघा. इन 3 2 1 Winner in the red corner by RSE. ओके, तर कशी झाली फाईट तुम्ही पाहिली. मी स्वतः हॅपी खुश नाही आहे म्हणजे या फाईटची, कारण की माझे खूप चुक्या होते, मी कसंही खेळत होतो. ॲक्च्युअली थिंग इज मी स्टार्टिंगला चांगलं खेळायला बघितलं, पण त्यात समोरचा थोडा आंटी खेळायला लागला. म्हणतो म्हटलं चालेल, मी पण कसंही हात घुमवतो झापझूप झापझूप. मग मी पण हात कसंही घुमवला, कसंही फिरवला, साक 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 कशी तरी गेली फाईट. ते सांगतो मी तर जिंकलो मी ती फाईट. इझी होतं खरं सांगायचं तर अपोनंट, मी एवढं काय एकदम खतरनाकवालं हे नाही केलं की है कमॉन 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 तेवढं करायला पण गरज पण नाही लागली, स्वतःला पुश करण्याची गरज नाही लागली, टू बी ऑनेस्ट. ही फाईट झाली, मग नंतर एक तासाच्या ब्रेक नंतर मी जेवायला गेलो, खायला गेलो. ठीक आहे, ह्यात माझी चूक होती की मी टाइम टेबल चेक केला नाही. मला वाटलं की ठीक आहे, माझी पहिली मॅच म्हणजे पहिली मॅच होती, त्यानंतर उढ्या मुलांची मॅच आहे, त्यानंतर माझी मॅच असेल सेकंड मॅच, राईट. आणि होती काय, तीन मॅच झाल्या होत्या माझ्यानंतर, ठीक आहे, 3 का 4, अँड देन डायरेक्ट माझी फाईट होती परत. ओके, डायरेक्ट माझी फाईट झाली परत. म्हटलं ओ शिट, आणि मी तिकडे खात होतो चिकन कबाबची ऑर्डर दिलेली. आणि मग नंतर मी त्या माणसाला म्हटलं भाई रुक, फ्रांचेलचं कॉल आला मला. फ्रांची म्हटलं की भाई नाही 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 तेरा फाईट आहे अब्बी, त्याला जल्दी कॉल बुलाय. माट आलं टेन्शन, मी लगेच कॅन्सल केलं. आणि एवढं 100 मीटर्स होतं ते लांब, तिकडे स्कूल होती, जोरात पळत गेलो रस्त्याच्या मधनं फुल भाग मिलका भाग. मग नंतर मी गेलो तिकडे, मला नंतर जाऊन चेंज करायचं होतं. चेंज करायचं होतं ब्ल्यू कॉर्नर दिलेला सेकंड फाईटसाठी, ब्ल्यू कॉर्नर दिला तर मी ब्लू कॉर्नर मी चेंज केला. अँड देन लास्ट कॉल आलेला की लास्ट कॉल साहिल प्रभूणे वगैरे, म्हटलं आलो फुल जोरात पत गेलो मी फाईटमध्ये. सेकंड फाईटमध्ये काय झालं तुम्ही बघा. सेकंड फाईट इन 3 2 1 सही था रे. ओ एक नंबर, यही चाहिए यही चाहिए. तोड़ के खेल यही यही यही. एक नंबर, यही यही यही.
एक नंबर यही 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 सही है छोड़ के खेल वो एक नंबर सही है रे यही खेल ओके सेकंड फाइट कशी झाली तुम्हाला आवडली का मला तर खरं सांगत एकही फाईट आवडलेली नाही आहे सेकंड फाईटमध्ये असं नव्हतं की मी घाण खेळलो ऑफकोर्स बट माझा स्टॅमिना पुरत नव्हता स्टॅमिना टेक्निक सगळं चुकीचं आहे ठीक आहे फर्स्ट मॅच होती राईट मग तर हे सगळं इम्प्रूव्ह करायचंच आहे तरी मी सेकंड मॅच जिंकलो थिंग इज की समोरचावाला थकलेला जेवढाच तेवढाच मी थकलेलो राईट तर मग समहाव माझे शॉट्स कनेक्ट झाले त्याला चांगल्यापैकी आय गेस सो मी जिंकलो मॅच ती जिंकलो मॅच मजा आली म्हणजे खूप भारी वाटलं मला ॲक्च्युली मला एक्सपेक्टेड नव्हतं अँड देन त्या वेळेला त्या फाईटमध्ये माणसाचं इकडे मला याचा असं ते पंच लागला मला तर इथे जेव्हा पंच लागला मला एवढा जोराचा पंच लागला आहे तो काय सांगू मी तेव्हा असं इन जनरल जेव्हा चालवतो ना कुठेही मला असं डोकं ठणठणत होतं असं ठणठणठण आणि खालती असं दुखत होतं असं तर चक्कासारखं वाटत होतं हे झालं मग नंतर त्याच्यात 2 तासानंतर माझी सेकंड फाईट होती सेकंड फाईट कुठे होती सेकंड फाईट तिकडेच होती थर्ड फाईटची मी क्लिप केलीच नाही ॲक्च्युली थर्ड फाईट आम्हाला टाईम पण नाही मिळाला आम्ही खाईगडवीत घुसलो त्यात पण तसं सेम झालं थोडं काही ॲक्च्युली सगळे मित्र पण विसरले माझा फोन माझ्याकडेच होता नॉट माझ्याकडे बॅगेत ठेवलेला तर कोणी व्हिडिओ काढलाच नाही अँड देन मग काय झालं की ती मॅच मी अबँडन का केली मी खरं सांगायचं तर तो अपोनंट असा नव्हता की मी खूप मार खात होतो ते अशी ठीक आहे माझे शॉट्स पण कनेक्ट होत होते बट आय थिंक इज माझं जेव्हा हे डोकं ठणठणत होतं ना अँड देन माझं असं मी स्वतःला फिजिकली मेंटली मला स्वतःला प्रिपेअर्ड वाटत नव्हतं की मी त्याच फाईटसाठी इथं ऑलरेडी 2 फाईट खेळलेले आणि 3री फाईट होती जरी मी 3री फाईट जिंकलो असतो मला 4थी फाईट खेळायला लागली असती फायनल्सला जाण्यासाठी तर म्हणजे खूप मोठा जरा जास्त स्ट्रेच होतं एकाच दिवसात एवढे सगळे फाईट खेळणं ठीक आहे त्यात काय नाही ते पण हळूहळू शिकू ते सगळं बट मी अबँडन का केली मला एकतर फर्स्ट ऑफ ऑल हे सगळं तुम्हाला म्हटलं डोक्याचं अँड मला जॅब क्रॉस असे पडले म्हणजे चेहऱ्यावरती चांगलेच पडले खरं सांगायचं तर आणि त्यानंतर माझं डोकं फुल चक्कर विक्री आलं होती समोर तसं झालं त्यात काही नाही म्हणजे त्या ती मॅच मग मी अबँडन केली मी म्हटलं नाही माझ्याकडनं नाही होत साहिल एवढं स्वतःला पुछणे करायचं की पुछणे एक जर मला त्याच्यानंतर असं वाटलं एक पंच पडेल ना मी खालती झोपून जाईल कमीवर मी तो रिग्रेट डिसिजन अजूनही रिग्रेट करत नाही कारण की मला असं वाटतं तेव्हा पण मी बरोबर होतं मित्र म्हणतात की नाही भाई ते कोणी करणार शकत क्विक एनिवेज आय फील आय वॉज राईट ही फाईट झाली ही फाईट मी अबँडन केली काही नाही 2 जिंकलो 1 शिकलो मजा तर आली या फाईट्समध्ये पहिली फाईट होती या मग नंतर 11:30 आम्ही घरी गेलो खूप उशीर झाला प्रांशिलची पण मॅच होते 2 प्रांशिल फायनल्सला गेला त्याच्या ॲक्च्युली 2च मॅच होते तो 1 मॅच खेळला आणि डायरेक्ट फायनल्सला गेला कारण की त्याच्या कॅटेगरीमध्ये 4च लोक होते आणि माझ्या कॅटेगरीमध्ये 10 लोक होती ऑल इन ऑल मजा आली खूप लर्निंग एक्सपिरियन्स कसं खेळतात बॉक्सिंग म्हणजे माझी टेक्निक लॅक करते फर्स्ट ऑफ ऑल मी स्वतःची चूक आत्ता जी मला कळती मला ते बोलतो मी खूप खालती चुकत होतो मी जेव्हा गार्ड ठेवत होतो तेव्हा मी स्टेडी नव्हतो मी उगाचच अननेसेसरी मुवमेंट होती माझी बाकी मला जॅब क्रॉस वगैरे ते सगळं बेसिक पंचेस वगैरे मारणं खूप सोपं आहे राईट तर जॅब जेव्हा माझा गार्ड होता गार्डमध्ये मी खूप मूव्ह करत होतो अननेसेसरी मला स्वतःच्या गार्डवरती विश्वास नाही की मी गार्ड ठेवला आहे तर मला बसणार नाही आहे गार्ड ठेवला तरी मी मूव्ह करत होतो राईट लेफ्ट
अननेसेसरी होतं. ती मला एक इम्प्रूव्हमेंटचं मला स्वतःला कळतं. आणि दुसरी गोष्ट की मी एकदा जर मारायला घुसलो मारतो पण जेव्हा जरी मी थकलो आहे ना, आय थिंक जरी मी थकलो आहे तरी मी फुल ट्राय करायला पाहिजे, कारण की मला तो मौका मिस नाही करायचा. आता सेकंड फाईट मी काय आलं तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच वेळा मी थकलो आहे ठीक आहे तरीही मी थांबलो. लाईक कसं बोललो मी, त्या मला मोमेंट होता की त्याचा चेहरा दिसत होता, स्टील मी थांबलेलो. हे मला अजिबात नाही करायचं. हे जर मी केलं ना मला खूप राईट मोमेंट मी चुकीचे मिस करायचं. हे सगळे मोमेंट छोटे छोटे असतात ना, हे खूप मॅटर करतात फाईट्समध्ये. हे सगळं मला स्वतःला जे इम्प्रूव्हमेंटसाठी वाटतं आहे ते मी सांगितलं. बाकी अजून भरपूर असतं ते हळूहळू मला कळेल. एकतर मूवमेंट तर आहेच आहे, त्याच तर ते तर मला कधी कधी होईल बरोबर माहीत नाही. आय एम लर्निंग. एनिवेज ह्या ब्लॉगसाठी इतकंच. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आहे नक्की सांगा मला. वेगळा टाईपचा ब्लॉग असं मागेपुढे व्हिडिओ काढला आहे. आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशा टाईपचा जर कंटेंट आवडत असेल तर म्हणजे काय तुम्हाला करायचं ते लाईक करा. इंस्टाग्रामवर पण फॉलो करा एकदम. इंस्टाग्रामवर काय 200 फॉलोअर आहेत, ठीक आहे चालतं आहे. काय नाही करायचं तर करा फॉलो, आपल्याला काय विषय नाही. बाकी ह्या व्लॉगसाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कधी व्लॉग येईल माहीत नाही. मग ट्राय करतो मी चांगले व्लॉग टाकायला, म्हणून मी असे सारखं काढत बसत नाही, तुम्हाला माहितीच असेल. सो या बाय बाय.